आघाडीमध्ये बिघाडी चालू झाल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. भाजपला सरकार पाडायची काहीही गरज नाही, हे सरकार आपोआपच पडणार आहे असंही ते म्हणालेत. शरद पवार साहेबांनी आज एनसीपीच्या मंत्र्यांची वेगळी मीटिंग बोलवली, त्या बाजूला काँग्रेस आपल्या मंत्र्यांची वेगळी मीटिंग घेतच आहे आणि आता संजय राऊत शिवसेनेच्या मंत्र्यांना सामनाद्वारा रोज वेगळा सल्ला देत आहेत. तिन्ही पक्ष आपापले आघाडी पक्षाला मजबूत करण्यात आपण बघितलं असेल गेल्या एका महिन्यात या तिन्ही पक्षाचे मातब्बर 1 डझन मंत्र्यांनी एक दुसऱ्यांना कापण्याची स्पर्धाच लावली आहेत. कधी राहुल गांधी, कधी अशोक चव्हाण, कधी असलम शेख, तर एनसीपीचे जितेंद्र आव्हाड, अजित पवार, नितीन राऊत, शिवसेनामध्ये संजय राऊत, उद्धव ठाकरे सगळे एकमेकांना कापण्याची स्पर्धा करीत आहेत. काय होणार या उद्धव सरकारचं? वास्तविकरित्या फडणवीसने जे उद्धव ठाकरेंनी परवा जे आवाहन केलं, चॅलेंज केलं की हिम्मत असेल तर माझं सरकार पाडून दाखवा. ओ बाबा, तुमचं सरकार स्वतःच एकमेकांना रोज भांडतात तर स्वतः पडणाऱ्याला, जे स्वतःची मौत मरणाऱ्या असा सरकारला पाडण्याचं पाप आम्ही कशाला घ्यावं? आणि हिमतीची गोष्ट करतात उद्धव ठाकरे साहेब, त्या बेईमानीने नरेंद्र मोदीच्या नावाने मतं मिळवून तुम्ही सत्तेवर आले आहात, तर विश्वासघात केला आहे. एवढीच हिंमत आहे ना, विश्वास आहे ना, होऊ द्या विधानसभेचं विसर्जन. तुम्ही 2 डझन पार्टीज एकत्रित लढा. भाजपा मोदीच्या नेतृत्वाखाली एकटा लढून दाखवतो लोक कोणाबरोबर आहेत.